नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शिवसेनेने एकही खोटा गुन्हा दाखल केल्याचे सिद्ध करा, आम्ही सगळेजण राजीनामा देतो, असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी आमदार संग्राम जगताप यांना पत्रकार परिषदेत दिले आहे. महानगरपालिकेमध्ये रस्त्यासाठी जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या संदर्भात काही व्हिडिओचा काही भाग राष्ट्रवादीच्या आमदारांनी काल दाखवला आणि त्यांनी सांगितलं की हे शिवसेनेवाले खोटे गुन्हे दाखल करतात आणि खोटे गुन्हे दाखल करून अनेकांचे संसार त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत. खरं तसं जर पाहिलं तर तो आंदोलनाचा जो व्हिडिओ आहे, ते आंदोलन साधारण महानगरपालिकेमध्ये 2 तास चालू होतं. त्या 2 तासापैकी 2-3 मिनिटाचा 2-5 मिनिटाचा काहीतरी भाग त्या व्हिडिओचा दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचं काम राष्ट्रवादीच्या आमदार आणि सर्व कार्यकर्त्यांनी चालवलेलं आहे. खरं पाहिलं तर त्या व्हिडिओच्या पूर्वी आणि व्हिडिओच्या नंतरची जी झालेली चर्चा ती पण त्यांनी दाखवावी. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शिवसेना खोटे गुन्हे दाखल करत असते, परंतु असं एकही खोटा गुन्हा शिवसेनेने दाखल केलेला त्यांनी सिद्ध करून दाखवा, आम्ही सर्वजण राजीनामे देऊ. न्यूआर्ट्स कॉलेजवर आंदोलन, न्यूआर्ट्स कॉलेजवर JR चं इलेक्शन होतं, त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी येऊन आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष निंबाळकरताई, आमचे नगरसेवक योगीराज गाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, शिवीगाळ केली, दमदाटी धक्काबुक्की केली आणि राष्ट्रवादीच्या काही महिलांनी तिथं तोफखाना पोलीस स्टेशनला जाऊन आमच्याच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात, नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्या गुन्ह्याचा तपास केला. तपास केल्यानंतर जे फिर्यादी होते त्यांचे कॉल डिटेल काढले, ते कुठेतरी बाहेर गावचेच होते आणि घटनास्थळी त्या ज्या महिला फिर्यादी होत्या त्या आढळून आल्या नाही, त्यामुळं तो गुन्हा तोफखाना पोलिसांनी रद्द करून कोर्टामध्ये B summary करून पाठवलं. हा गुन्हा खोटा आहे असं रिपोर्ट पाठवलं. त्यांनी दुसरं सांगितलं की मी पण केडगाव प्रकरणामध्ये भोगलेलो. केडगाव प्रकरणामध्ये जे फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीमध्ये जे मुख्य आरोपी होतं, त्या मुख्य आरोपीचं नाव त्या फिर्यादीमध्ये नव्हतं, परंतु CIDने तपास करून त्या मुख्य आरोपीचं नाव शोधलं, त्याचे पुरावे शोधले आणि त्यांचं आणि ह्या मुख्य आरोपीचं आणि या आमदारांचं नातं गोतं काय हे काय संबंध आहेत ते संपूर्ण शहराला माहिती आहे, त्यामुळं खोटा गुन्हा दाखल केला असं म्हणणं हास्यास्पद आहे. त्यामध्ये CIDने सांगितलं चार्जशीटमध्ये की सबळ पुरावा मिळेपर्यंत त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांची पोलीस कस्टडीसुद्धा 4 दिवसाची राखून ठेवलेली आहे. त्यामुळे शिवसेनेने आत्तापर्यंत आंदोलनं केली ती लोकांसाठी केलेली आहेत आणि जे शिवसेनेने कुठल्याही प्रकारचा आत्तापर्यंत खोटा गुन्हा दाखल केलेला नाही असं मी सांगतो. जसं काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या आंदोलनाचा व्हिडिओ दाखवला, त्याचप्रकारे त्यांनी केडगाव खून प्रकरण झाल्यानंतर आयुर्वेद कॉलेजचं DVR, बुरानगरचं DVR, राजनंद हॉटेलचं DVR, कोतकर यांच्या बंगल्याचं DVR, हे DVR त्यांनी गायब करून टाकलेत. त्यांना जर व्हिडिओ दाखवण्याची एवढी हौस आहे तर त्यांनी ते DVR मधले व्हिडिओ काय रेकॉर्डिंग झालेलं आहे ते DVR लोकांना दाखवावेत आणि आपलं निर्दोषपणा सिद्ध करावा. DVR जप्त करण्यामागे, DVR पळून नेण्यामागे किंवा नष्ट करण्यामागे त्यांचा काय उद्देश असू शकतो हे जनतेला सगळ्यांना माहिती आहे, पोलिसांनासुद्धा माहिती आहे आणि तपासात सगळं निष्पन्न होणार आहे. धन्यवाद.